अवघ्या 2 वर्षांनंतर पंढरपुरात माघ यात्रेचा सोहळा साजरा होत असून सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून वारकरी भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. विठ्ठल भक्तांच्या गर्दीमुळे मुखदर्शनाची रांग मंदिरापासून 2 किलोमीटर पर्यंत गेली आहे. माघ वारी 12 फेब्रुवारी रोजी साजरी होणार असून कोरोना संसर्ग कमी झाल्याने ही वारी होणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने देवाच्या मुख्य दर्शनासाठी दर्शन रांग तयार केली आहे. तसेच 4 पत्रा शेड तयार केले आहेत. दर्शन रांगेत भाविकांना पिण्याचे स्वच्छ पाणी, चहा दिलं जाणार आहे. तसेच स्वच्छतागृहेही तयार केली आहेत. भाविकांना कोरोना नियम पाळून दर्शन घेण्याचे आवाहन मंदिर समितीने केले आहे. 12 फेब्रुवारी रोजी होणारी माघवारी, त्या वारीसाठी मंदिर समितीनं नियोजन केलेलं आहे. त्यामध्ये दर्शनबारी व्यवस्थित चालले, पत्राशेड दर्शन बारीसाठी उभा टाकणाऱ्या भाविकांना आम्ही पत्राशेड एक तर उभा केले 4, आणि त्या भाविकासाठी मध्ये चहा पाणी आणि स्वच्छतेची व्यवस्था केलेली आहे. भाविकांना माझं असं आवाहन असेल की भाविकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून त्यांनी मंदिरात प्रवेश करावा, स्वतःची काळजी त्यांनी घ्यावी, इतरांना त्रास होणार नाही ह्याची काळजी त्यांनी घ्यावी, आणि कोविडचे सर्व नियम पाळून मास्क, सॅनिटायझर ह्याचा उपयोग करून मंदिर यात्रेचा सोहळा पार पाडावा. मास्कशिवाय तुम्ही मंदिरात प्रवेश देणार नाही का? हां, कोविडचे नियम म्हणजे मास्क कंपल्सरी केलेला आहे, त्याच्याशिवाय प्रवेश राहणार नाही. असं प्रबोधन केलं जात नाही कुठं मंदिरात? आम्ही त्या संदर्भातले फ्लॅश वगैरे सगळीकडे लावलेले आहेत.